स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर मुंबई महानगरपालिका अंतर्गत ब्रहन मुंबईमध्ये अग्निशामक दलाच्या नऊशे नव्वद पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी कुठलीही लेखी परीक्षा नाही थेट तुमच्या शारीरिक पात्रतेवरती आणि तुमच्या प्रमाणपत्रावरती तुमची निवड केली जाणार आहे परमनंट हा सरळ सेवेचा जॉब आहे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला एकवीस हजार ते एकोणसत्तर हजार शंभर इतका असणार आहे प्लस सर्व भत्ते तुम्हाला ॲप्लिकेबल असतील तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या समांतर आरक्षणानुसार तुम्हाला आरक्षण देखील आहे नऊशे नव्वद जागा आहेत याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी नव्याण्णव जागा आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी सव्वीस जागा आहेत विजा अ साठी अठरा जागा आहेत भज ब साठी चौदा जागा आहेत भज साठी बावीस जागा भज साठी सोळा जागा विमा प्रसाठी आठ जागा आणि इतर मागासवर्गांसाठी एकशे त्र्याहत्तर जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक्क्याण्णव जागा आणि खुल्या प्रयोगासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी चारशे त्रेचाळीस अशा मिळून नऊशे दहा जागा आहेत ज्याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षण आहे भूकंपग्रस्त प्रकल्प ग्रस्त खेळाडू एक्स सर्व्हिसमॅन त्यांचं सर्वसाधारण आरक्षण एकूण हे जागा आहेत त्याच्यामध्ये अनाथांसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिव्यांगांसाठी नऊ आणि सात अशा पद्धतीने क्रमानुसार जागा राखीव देखील ठेवण्यात आलेल्या आहेत नऊशे नव्वद जागांसाठी ही परमनंट पदांची भरती होत आहे डिटेलमध्ये सविस्तर माहिती बघूयात आपण याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बारावी किमान पन्नास टक्के घेऊन गुणासह प्रथम प्रयत्नामध्ये तुम्ही उत्तीर्ण असायला हवात जर तुम्ही माझी सैनिक असाल तर दहावी पासवरती अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडं बारावीमध्ये मराठी विषय मात्र तुमचं असणं गरजेचं आहे आणि या पदासाठी तुमची शारीरिक दर्जा म्हणजे या ठिकाणी तुमचं उंची पुरुषांसाठी एकशे बहात्तर सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे पुरुषांसाठी छाती साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर म्हणजे त्याच्यामध्ये पाच सेंटीमीटरचा फरक असणं गरजेचं आहे महिलांसाठी छातीची आठ लागू नाही त्याच्यानंतर पुढं पहा वयोमर्यादा कोविडमुळं भरती न झाल्यामुळं तुमच्या वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे ओपन कॅटेगरीसाठी वीस वर्षापेक्षा कमी असू नये आणि सत्तावीस वर्षापेक्षा जास्त असू नये त्याचबरोबर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत इतर सर्व त्यांच्यासाठी पाच वर्षाची शिथिल क्षमता म्हणजे पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे तर अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जर तुमच्याकडं जड वाहन चालवण्याचा वैध परवाना असेल गाडी चालवण्याचा तर तुम्हाला प्राधान्य जास्त असणार आहे यासाठी वेगळे मार्क्स देखील तुम्हाला असतात त्याची सिलेक्शन प्रोसेस आपण बघूयात आता उमेदवारांसाठी विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्याची प्रोसेस काय असणार आहे याची माहिती बघूयात अर्ज तुम्हाला काय करायचा आहे वैयक्तिक माहिती पत्रासह अर्ज भरून डिमांड ड्राफ्ट म्हणजे त्याची फीज डीडीने भरायची म्हणजे डीडी काढायचा आहे तुम्हाला नॅशनलकृत बँकेतून कुठल्याही आणि मूळ प्रमाणपत्रासह भरतीसाठी हजर राहण्याच्या दिनांकाच्या वेळी तुम्हाला भरलेला अर्ज त्याच्यासोबत अर्जाची फी म्हणजे डी, डी आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन मूळ प्रमाणपत्रासह तुमच्या कॅटेगरीसमोर जी दिनांक दिलेली आहे या जाहिरातीमध्ये या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तर जसं की आता पहा भजब ही कॅटेगरी आहे त्यासाठी चौदा जानेवारी दोन हजार तेवीसला सकाळी आठ वाजेपर्यंत तुम्हाला मैदान कुठलं आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान जे बी सी एम शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटीसमोर मंडपेसोर दहिसर पश्चिम मुंबई फोर डबल झिरो वन झिरो थ्री या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे आता जसं की भज कला सोळा जानेवारीला बोलवलं ला, आहे भज डला सतरा जानेवारीला बोलवलं आहे अ झाला या ठिकाणी अठरा जानेवारीला बोलवलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक या ठिकाणी कॅटेगरीला त्यांच्या त्यांच्या तारखेसमोर त्यांना हजर राहण्यासाठी बोलवलेलं आहे त्याच दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच दिवशी प्रमाणपत्र चेकिंग त्याच दिवशी तुमचं फिजिकल घेतलं जाणार आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार हजर न राहिल्यास इतर वेळी तुम्ही जाल तर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता येणार नाही ना आणि आठ वाजलेच्या नंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे निवडीची प्रक्रिया तुमची एकशे वीस गुणांची मैदानी चाचणी होईल आणि ऐंशी गुणांची तुमची प्रमाणपत्र चाचणी होईल लेखी परीक्षा याच्यामध्ये कुठेही असणार नाही एकूण दोनशे गुणांची मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाईल त्यानुसार ज्याला जास्त मार्क असतील त्याचं सिलेक्शन होईल ज्याच्यामध्ये पहा मैदानी चाचणीमध्ये कुठल्या घटकांचा समावेश होतो पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी आठशे मीटर्स रनिंग तीन मिनटामध्ये कम्प्लीट करायची असते त्याच्यामध्ये नंतर दुसऱ्या घटकामध्ये एकोणीस फूट उंचीवरूनच जंपिंग सीटमध्ये उडी मारायची असते त्याच्यानंतर ते जमनीपासून तेहतीस फूट उंचावर एक खिडकीला सीडी लावलेली असते अॅल्युनियमची त्या सीडीवर खिडकीवरती चढायचं असतं आणि त्या सीडीवरनं खाली उतरायचं असतं तुम्ही किती वेळामध्ये चढताय त्यानुसार तुम्हाला गुण असतात जास्तीत जास्त चाळीस गुण असतात या ठिकाणी शेकंद दिलेले आहेत त्यानुसार त्याच्यानंतर पन्नास किलो वजनाची एक मानवकृती आकृती जी आहे म्हणजे एक पुतळा खांद्यावर घेऊन साठ मीटर तुम्हाला अंतर धावायचं असतं चाळीस गुण असतात किती वेळेमध्ये किती धावताय त्याच्या सेकंदानुसार या ठिकाणी तुम्हाला मार्क आहेत वीस फूट उंचीवरणं रशीवर चढणं आणि उतरणं त्याला तीस गुण तुम्हाला असतात त्याच्यानंतर पुलप्स काढायचे असतात तुम्हाला त्याला दहा गुण असतात त्यानंतर मैदानी चाचणी महिलांसाठी फक्त या ठिकाणी चार मिनिटामध्ये आठशे आठशे मीटर धावायचं आहे पुरुषांना या ठिकाणी तीन मिनटाचा वेळ आहे तर बाकी सेम आहे या ठिकाणी महिलांसाठी देखील ज्याच्यामध्ये दे महिलांना फक्त गोळाफेक चार किलोमीटरचा ठेवला आहे दहा गुणांसाठी लांबोळी त्यांना ठेवले पंधरा गुणांसाठी देखील आहेत महिलांना पंधरा गुण आहेत त्याला पण प्रमाणपत्र चाचणी पुरुष आणि महिला आता तुमची शारीरिक चाचणी एकशे वीस गुणांची होईल त्याच्यानंतर तुमची प्रमाणपत्र चाचणी ऐंशी गुणांची होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला गुण आहेत जसं की अग्निशमकचा प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल त्याच्यानंतर तत्सम प्रमाणपत्र धारक तुम्ही असाल अग्निशामक मधून तर पंचवीस गुण दिले जातील ज्याच्याकडे हे नसेल त्याला झिरोज गुण दिले जाणार मग एकशे वीस पैकी तुम्हाला जेवढे मार्क्स पडतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल जर प्रमाणपत्र नसतील तर या अर्ज देखील तुम्ही भरू शकता त्यानंतर एन सी सी एन सी सी तुमच्याकडं आहे नॅशनल कॅडेट क्रॉप्स एन सी सी तुम्ही केलेला आहे ज्याच्यामध्ये सी प्रमाणपत्र ब प्रमाणपत्र अ प्रमाणपत्र किंवा एमसीसी आहे तुमच्याकडं तर त्यानुसार तुम्हाला मार्क आहे सी प्रमाणपत्राला जास्तीत जास्त दहा गुण आहेत असे मिळून वीस गुण तुम्हाला याचे असतात जर तिन्ही प्रमाणपत्र तुमच्याकडे असतील तर असे वेगवेगळे गुण देखील तुम्हाला दिले जातात त्यातर अर्ज करण्याच्या दिनांकाला हलके वाहन चालवण्याचं चा वैध प्रमाण असेल म्हणजे लाईट मोटर व्हेकल तुमच्याकडं लायसन असेल किंवा जड वाहनचं प्रमाणपत्र असेल तर पाच पाच गुण त्याला वेगळे आहेत त्यानंतर नागरी सेवा दलाचे अग्निशामक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र सहा गुण आहेत त्याला होमगार्डला तुमचे तीन वर्ष सर्व्हिस झाली तर ते त्याला चार गुण आहेत असे मिळून दहा गुण त्यानंतर जीवरक्षक म्हणून तुम्ही एक वर्ष काम केलेलं के आहे कंत्राटी अग्निशामक दलामध्ये कंत्राटी जीवरक्षक म्हणून जरी सहा महिने काम केलेले तरी पंधरा गुण त्यासाठी असणार आहेत तर अशा पद्धतीने तुमचं काय होणार आहे या ठिकाणी दोनशे गुणांची निवड प्रक्रिया असेल तर या ठिकाणी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरात सविस्तर वाचा तुम्हाला सर्व समजेल त्याच्यानंतर तुमची फीज किती आहे पहा खुला राखीव प्रोग आहे त्यांना नऊशे चव्वेचाळीस रुपये आणि जे राखीव उमेदवार आहेत त्यांना पाचशे नव्वद रुपये ब्रेहेन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन या नावाने नॅशनलकृत बँकेतून कुठल्याही एक डी डीडी काढायचा आहे आणि अर्जासोबत जोडायचं आहे अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या एफचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अजून या भरतीबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर त्याचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कर्जवंत विद्यार्थ्यापर्यंत अभ्यासू विद्यार्थी विद्यार्थ्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला या भरतीबद्दल माहिती कळेल आणि तो भरतीसाठी पात्र राहील धन्यवाद